नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे 10वी आणि 12वीच्या एक्झामबाबत। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ नक्की लाईक करून द्या, कारण तुम्हाला अंतर्वे मिळणार नाही। 10वी 12वी बोर्ड एक्झामबाबत तुम्हाला सर्व माहिती जर हवी असेल तर आताच खाली लाल बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या बोर्ड एक्झामबाबत तुम्हाला A to Z सर्व अपडेट प्रोव्हाइड केले जात असतात। एक्झामबाबत, रिझल्टबाबत, एक्झाम कशी द्यायची आहे, एक्झाममध्ये कोणकोणते प्रश्न येतील, सर्व गायडन्स तुम्हाला केले जात असतं। फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला सर्व व्हिडिओ मित्रांनो मिळतील, सर्व अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील। आणि 10वीच्या किंवा 12वीच्या एक्झाममध्ये तुम्ही चांगल्या गुणाने नक्की पास होणार आहात, कारण विद्यार्थी दरवर्षी आपण आपल्या चॅनलमार्फत हजारो विद्यार्थ्यांना पास करत असतो। जर विद्यार्थी तुम्हालाही सर्व अपडेट हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। तर बघा अपडेट अशी मित्रांनो, कधी होणार 10वी आणि 12वीची परीक्षा हा प्रश्न तुम्हालाही पडलेला आहे, तर त्याचं तुम्हाला उत्तर मी अगोदर देतो, नंतर तुमच्या हॉल तिकीटविषयी मी तुम्हाला गायडन्स करणार आहे। तर बघा, महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 12वीची म्हणजेच मित्रांनो इथं 10वीची जी परीक्षा आहे ती विद्यार्थ्यांनो ह्यामध्ये त्यांच्याकडून मिस्टेक झालेली आहे। बघा, टायपिंगसाठी त्यांनी आणखीन 10वीची केली पाहिजे होती, पण त्यांनी 12वीची केलं आहे। ठीक आहे, आपण समजून घेऊ। 10वीची म्हणजेच मित्रांनो, 10वीची जी परीक्षा आहे ती 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे। तर 12वीची जी परीक्षा आहे ती 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 19 मार्चपर्यंत चालणार आहे। लक्षात घ्या, 10वीची एक्झाम कधी होणार आहे, 1 मार्च ते 22 मार्चपर्यंत। 12वीची एक्झाम 21 फेब्रुवारीपासून ते 19 मार्चपर्यंत चालणार आहे। ठीक आहे, कन्सेप्ट तुमचं क्लिअर झालं आहे। 1 मार्चपासून स्टार्ट होणार आहे 10वीची, 21 फेब्रुवारीपासून स्टार्ट होणार आहे 12वीची। आणि मित्रांनो, 10वीची कधी संपणार आहे, 22 मार्चला, आणि विद्यार्थ्यांनो 12वीची कधी संपणार आहे, 19 मार्चला। अगोदर 12वीची एक्झाम संपते, नंतर 10वीची संपते। ठीक आहे, महाराष्ट्र बोर्डाची 10वी आणि 12वीची परीक्षा सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत अडकीने होणार आहे। म्हणजेच विद्यार्थ्यांनो, 2 तुम्हाला अडकीन टायमिंग दिलेला असतो। अगोदर मित्रांनो, सकाळी शिफ्टला काहींची एक्झाम होतात, काहींच्या मित्रांनो सेकंड शिफ्टला, म्हणजे मित्रांनो दुपारीसुद्धा एक्झाम होतात। ठीक आहे, सकाळी 11 ते 2 दरम्यान तुमची एक्झाम होईल, आणि दुपारी मित्रांनो 3 ते 6 दरम्यान तुमची एक्झाम होईल। आता हॉल तिकीट कधी येतील याची माहिती बघूया। तर बघा मित्रांनो, तुमचे हॉल तिकीट तुम्हाला कधी मिळणार याची माहिती बघा। मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्र बोर्डाच्या इथं 12वी आणि 10वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र फेब्रुवारीच्या 2ऱ्या आठवड्यात मित्रांनो प्रसिद्ध होणार आहे। लक्षात घ्या, 10वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र मित्रांनो फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये देखील प्रसिद्ध होणार आहे। मात्र या संदर्भात सध्या कोणती अधिकृत माहिती नाही आहे। लक्षात ठेवा की प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला परीक्षेला बसू दिली जाणार नाही आहे, म्हणून हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जावं लागतं। म्हणून विद्यार्थ्यांनो, हॉल तिकीट हे खूप महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, त्यानंतर 10वी आणि 12वी वेळापत्र 2024 लिंकवर क्लिक करा। आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, विद्यार्थी ही PDF चेक करू शकतात आणि डाउनलोड करू शकतात, म्हणजे तुम्हाला टाईम टेबल मिळून जाईल। ठीक आहे, तर संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड केली, हॉल तिकीटविषयी गायडन्स केलं आहे, एक्झाम कधी येईल त्याची गायडन्स केलं आहे, नंतर तुमची एक्झामचं टायमिंग काय याविषयी तुम्हाला गायडन्स केलं आहे, नंतर वेळापत्र कसं डाउनलोड करायचं याविषयी तुम्हाला मी गायडन्स केलं आहे। म्हणजेच विद्यार्थ्यांनो, एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भरपूर माहिती प्रोव्हाइड करून दिली आहे। आपला हेतू असतो की विद्यार्थ्यांना चांगल्या चांगलं नॉलेज मिळायला पाहिजे, विद्यार्थ्यांना चांगलं चांगलंच गायडन्स मिळायला पाहिजे, म्हणून तुम्हाला मी सर्व ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड करत असतो। फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।